सर्वस्य अहम् बुद्धिसन्नी विष्टो या भगवद्गीतेतील श्लोकेप्रमाणे आपल्यातील भगवंताच्या अंशाची जाणीव ठेवून मान्यवरांचे व श्रोतेवर्गांचे त्यांना मी वंदन करू इच्छितो व त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी आज या ठिकाणी एका असामान्य क्रांतिकारकाबद्दल बोलण्याची संधी मला दिली. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की उत्तरेकडील हिमालयापासून ते दक्षिणेकडील समुद्रापर्यंतच्या या असमंत भारत देशामध्ये कठीण प्रसंगी ब्रिटिशांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या एका असामान्य क्रांतिकारकाबद्दल म्हणजेच होय बरोबर म्हणजे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे. कारण आपल्याला माहीत आहे की त्यांनी त्यांच्या विलोभनीय लेखन शैलीमधून व त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रत्येक कृतीमधून त्यांनी आपल्याला त्यांच्या स्वप्नातील त्यांच्या संकल्पनेतील आधुनिक भारताची व्याख्या आपल्याला समजावून सांगितली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या या लेखन शैलीमधून त्यावेळेच्या सर्वसामान्यांना ब्रिटिशांविरुद्ध उभं करून त्यांच्या मनातील जो द्वेष तो राग तो सर्व निर्माण करून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व तरुणांना एकत्र करून त्यांना स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला व त्यांना त्याची जाणीव करून दिली. आता आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य मिळवायचं म्हणजे ते सोपं नाही आहे की बाबा उठलं झालं आणि ठीक आहे भेटलं स्वातंत्र्य, त्याप्रमाणे ते एवढं सोपं नाही आहे. तर त्यामध्ये तो त्या मनामध्ये तो द्वेष तो राग ती आग ती पेटून उठलं पाहिजे, ते तेवढं गरजेचं आहे. पण आपण जर बघायला गेलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा आढावा घेतला तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी त्यावेळेच्या तरुणांना त्यावेळेच्या नागरिकांना जेवढं संतापून उठलं पाहिजे एवढं पेटून उठलं पाहिजे तेवढीच गरज आज स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक तरुणांनी त्यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी पेटून उठलं पाहिजे. आपल्यातील तो दोष आपल्यातील तो द्वेष राग हे सगळं त्यांनी जुगाडून ते सगळं उठून त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण मला असं पण आता जर विचार करायचा आता पण आज आपण बघतो की विचार करताना खूप खंत वाटते की बाबा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला त्यांचे विचार दिले त्यांचे विलोभनीय लेखन शैलीतून आपल्याला त्यांनी आत्मनिर्भर भारत आधुनिक भारत या सगळ्यांची व्याख्या आपल्याला दिली. आपण जर बघितलं तर त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर बालपण वयापासून ते पुढे मग आत्मनिर्भर पुढे जाऊन मग आधुनिक भारताची अभिनव भारताची स्थापना असेल त्यानंतर मग पुढे जाऊन त्यांचा मित्र मेळावा स्थापना असेल किंवा पुढे जाऊन मग स्वातंत्र्य लढ्यामध्ये जाल गटामध्ये त्यांनी ज्या काही त्यांचे पूर्ण योगदान दिले त्यामधूनच त्यांना याची जाणीव झाली की बाबा जर आपल्याला सर्वांना जर या स्वातंत्र्य लढ्यासाठी उत्स्फूर्त करायचं असेल तर त्यासाठी सर्व तरुणांमधील जो द्वेष आहे जो राग आहे तो आपल्याला बाहेर आणावा लागेल. आणि याची जाणीव करून याची जाणीव त्यांनी मनामध्ये ठेवून त्यांनी इतिहासाला वाचा फोडणाऱ्या पुस्तकाचं लेखन केलं. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे 1857 उठाव. त्यामध्ये त्यांनी लिहून दिलं त्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या लेखणीला तोडून त्यांनी आपली लेखनशैलीतून त्यांनी हे दाखवून दिलं की 1857 झालेला हा उठाव हा म्हणजे फक्त ब्रिटिशांविरुद्ध असणारा भारतीय सेनेचा बंड नसून तर त्यामध्ये एक ब्रिटिशांच्या विरोधात असलेलं एक युद्ध म्हणता येईल. पण आज आपण बघतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला या सगळ्या संकल्पना सांगितल्या त्यावेळेला त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये एवढं योगदान दिलं. पण आज आपण बघतो की म्हणजे बोलताना खंत वाटते की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे विचार त्यांची जी संकल्पना आहे आज आपल्याला फक्त आपण बघू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत आपल्या मनामध्ये आहेत त्यांचे विचारसुद्धा आहेत पण ते आज आपण कुठे बघतो त्यांच्या संकल्पनेतला तो तरुण ते सगळे आत्मनिर्भर भारत ती संकल्पना आपल्याला दिसून येते का? तर तसं नाही आहे. आज आपण बघतो की त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या त्या लेखनशैलीचा उपयोग आज फक्त आणि फक्त आपल्याला लिहिण्यापुरता आणि वाचण्यापुरता मर्यादित दिसतो. किंबहुना कित्येक वेळा तो तुच्छ स्तराच्या राजकारणासाठी केला जातो. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की त्यांनी हिंदू तरुणांसाठी संबोधन केलं होतं की हिंदू तरुणांनो की पीएससीच्या केसांमधून फिरणारी तुमची बोटे जर बंदुकीच्या चाफ्यावर फिरायला लागली तर आणि तरच हा हिंदुस्तान जागता राहील किंवा हा हिंदुस्तान आपल्याला तसाच राहील. पण त्याचप्रमाणे आज आपण बघतो की बाबा आजचा जो तरुण आहे त्या तरुणाच्या हातामध्ये त्या तरुणाचा हात आपल्याला कुठे दिसतो त्या तरुणाच्या हाताची बोटे आपल्याला कुठे दिसतात तर आजचा हा तरुण आहे आपला जो तरुण आहे त्याचा हात दिसतो तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या हातात झेंडा घेताना किंवा कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना फक्त आणि फक्त एका अफवेच्या बळीला आहारी जाऊन आज कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना त्याच बळीच्या आहारी जाऊन आज प्रत्येक तरुण दंगलीमध्ये हत्यारं घेताना आपल्याला दिसून येतो आणि तोच तरुण हा हेतू साध्य झाल्यानंतर अलगदपणे साईडला वगळला जातो. मग मला सांगा आजच्या सत्यपरिस्थितीचा आढावा घेतला तर
मग मला सांगा तो तरुण सावरकरांच्या विचारातल्या संकल्पनेतला तो तरुण व तो आत्मनिर्भर भारताची संकल्पना दिसते कुठे? का ते फक्त त्यांच्या लेखनामध्ये किंवा ते बोलण्या वाचण्यापुरतंच मर्यादित आहे बस? मग मला सांगा यासाठीच का स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व अनेक क्रांतिकारकांनी स्वतंत्र भारताची मागणी केली होती? म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची आत्मनिर्भर भारताची संकल्पना जर सत्यामध्ये साकारायची असेल तर आज प्रत्येक तरुणांना त्याप्रती आग व ती त्याप्रतीचा तो द्वेष ती सगळी ती सगळी आग आपल्यामध्ये पेटवून आणून त्यासाठी सर्व तरुणांनी तात्पर्याने उभं राहिलं पाहिजे. ज्या दिवशी हे सर्व घडेल त्या दिवशी आपण आत्मविश्वासाने बोलू शकू की आत्मनिर्भर भारत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातला संकल्पनेतला आत्मनिर्भर भारत हा त्यांच्याही त्यांच्या संकल्पनेतला प्रत्येक तरुणाने हा घडवून आणला. शेवटी ममय वंशी जीव लोके जीव भूते सनातना या भगवंतीच्या श्लोकाप्रमाणेच आपल्या सर्वांची आज्ञा घेऊया. शेवटी माधव ज्युलियन या थोर कवींच्या शब्दांमध्ये एवढंच सांगेल की ज्ञान माझे तोकडे, शब्द माझे बोबडे आणि चित्त माझे भाबडे. असते.